नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत मी एस टी आय रोहिदास चोंदी पाटील आणि आपले या एक मोटिवेशनल आणि अभ्यासविषयक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपला विषय असणार आहे महाराष्ट्रातील नदीप्रणाली भाग दोन ज्यामध्ये आपण भीमा नदी खोरे आणि कृष्णा नदी खोरे अत्यंत सोप्या भाषेत सोप्या भाषेत म्हणजे ज्या ठिकाणी नकाशे असणार आहेत तक्ते असणार आहेत नदीप्रणाली संदर्भातल्या आकृत्या असणार आहेत त्याच्यातून कव्हर करणार आहोत एक वेगळ्या पद्धतीने हसत खेळत तुम्हाला अजिबात बोर होता सगळे मुद्दे परफेक्टली तुमच्या लक्षात राहणार आहे आणि काही अशा ट्रिक्स या ठिकाणी देणार आहे मी की त्या तुम्ही लाईफ टाईमसाठी लक्षात ठेवणार आहे ओके okay? इंटरेस्टिंग असं हे लेक्चर मात्र याची सुरुवात आपण दोन प्रश्नांनी करणार आहोत तुमच्यासाठी दोन प्रश्न मी या ठिकाणी ठेवतोय ज्याचे ज्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत आणि पुढेही लेक्चर बघायचं आहे आणि या लेक्चरमध्ये या दोनही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला सापडणार आहेत पहिला प्रश्न या ठिकाणी होता की टिंबटिंब या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीला येऊन मिळते काय कोयना कृष्णा कोयना संगम कोठे होतो असा सोपा प्रश्न आहे आणि ऑप्शन आहे सातारा कोल्हापूर कराड महाबळेश्वर कृष्णा कोयना संगम ओके okay, उत्तर द्यायचं आहे आणि दुसरा प्रश्न या ठिकाणी तुमच्यासाठी आहे ज्याचंही उत्तर तुम्हाला या लेक्चरच्या शेवटी भेटणार आहे ते म्हणजे खालीलपैकी कोणती पश्चिम वाहिनी नदी नाही काय पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती नाही आहे तुम्हाला चार ऑप्शन देतोय त्यापैकी एक अशी आहे की जी पश्चिम वाहिनी नाही त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे वैतरणा दुसरा ऑप्शन आहे तानसा तिसरा ऑप्शन आहे कोयना आणि चौथा ऑप्शन आहे शास्त्री आणि या चारपैकी एक नदी अशी आहे जी पश्चिम वाहिनी नाही चला या ठिकाणी तुमच्याकडून दोन्ही उत्तर अपेक्षित आहे आपण या लेक्चरला सुरुवात करत आहोत आपण हे संदर्भ लेक्चर दोन आपलं जे दहा वाजता आपण डेली लाईव्ह घेतो आहे आहोत संध्याकाळी जे विद्यार्थी मित्र लाईव्हला उपस्थित आहेत त्यांना आपण ई बुक्स पुरवतो आहोत ओके ते ई बुक्स मिळवण्यासाठी काय नियम आहेत खाली डिस्क्रिप्शनमध्ये गेले दिलेले आहेत आपलं एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशन डाउनलोड करणे एम पी एस सी स्पर्धा विश्व टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी जॉईन करणे आणि आपल्या लाईव्हला हजर राहणे सगळे बाराशे ते तेराशे रुपयाचे ई बुक्स तुम्हाला आपण पाठवतो आहोत थोडंसं मेसेज आल्यानंतर थोडासा वेळ लागू शकतो तुमच्या व्हॉट्सअपला तो येण्यासाठी ते ये ई बुक्स कारण की मी लगेच बघत नसतो मात्र ते भेटणार आहेत तर दहा वाजेचं लेक्चर आजचं या नदी प्रणाली संदर्भात आपण बघणार आहोत ज्याची लिंकसुद्धा तुम्हाला खाली देतो आहे तर बघा भीमा नदी खोरे आणि कृष्णा नदी खोरे सुरुवातीला आपण या ठिकाणी बघतो आहोत भीमा नदी खोरे एकदम तुम्हाला सांगितलं मी की नकाशे वाचन नकाशाशिवाय भूगोलाचा अभ्यास करणे म्हणजे एकदम चुकीची पद्धत म्हणून नकाशा आता तुम्हाला जर उद्या विचारलं कोणी बाबा महाराष्ट्राचा नकाशा बघ आणि या ठिकाणी मला असं बोट ठेवून सांग की भीमा नदी कुठे आहे भीमा नदीचं खोरं कुठे आहे कृष्णा नदीचं खोरं कुठे आहे हा महाराष्ट्र राज्याचा नकाशा तुमच्या समोर ठेवलेला आहे या ठिकाणी दिसतोय तुम्हाला हा नकाशा यामध्ये तुम्हाला भीमा नदीचं खोरं दिसतं आहे बघा या ठिकाणी हे भीमा नदीचे खोरे आहे आणि त्याच्या खाली इथे कृष्णा नदीचे खोरे आहे ओके इंटरेस्टिंग असे हे दोनही म्हणजे दोन नद्या नदी प्रणाली का घेतली मी या दोन्ही तेही तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे की मी हे का दोन्ही सोबत घेतो आहे ओके तर आपण पुढे जातो आहोत भीमा नदी भीमा नदीबद्दल या ठिकाणी हे भीमा नदीचं खोरं तुम्ही इथेही चित्रात्मक स्वरूपात बघता आहात भीमा नदी ही कृष्णेची उपनदी आहे हे आधी लक्षात ठेवा काय कृष्णा नदीची भीमा ही उपनदी आहे हा मुद्दा आधी क्लिअर करून घ्या ओके म्हणजे कृष्णा तिच्या उपनदीबद्दल आपण अभ्यास करतोय हिची लांबी जर बघितली एक सुमारे आठशे सदुसष्ट किमी इतकी आहे भीमेची आता मित्रांनो लांब्यांबाबत ये ना खूप वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या तुम्हाला आकडे हे दिसेल पण एक सरासरी लक्षात ठेवत चला सुमारे हा शब्द मुद्दाम वापरतोय पुढे जलवाहन क्षेत्र जर बघितलं तर सुमारे सत्तर हजार सहाशे तेरा किमी आहे आणि महाराष्ट्रातील लांबी चारशे एक्कावन्न किमी एवढी आहे भीमेची मग भीमेला आणखी भीमरथा भीमरथी इतर नावांनी सुद्धा ओळखलं जातं सोलापूरमध्ये तिचे पात्र हे चंद्रकोरीप्रमाणे आहे ते तेथे ती चंद्रभागा म्हणून ओळखली जाते बघा हा प्रश्न आलेला आहे आता याच्यावर कसे प्रश्न येत आहेत या प्रणालीवर भीमा नदीवर कृष्णा नदीवर कशा स्वरूपाचे प्रश्न आले आहे किंवा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नद्यांवर कशा स्वरूपाचे प्रश्न आले त्याच्यासाठी आपण आज रात्री दहा वाजता लाईव्ह येणार आहोत ते लाईव्ह येण्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन बिलला क्लिक करून ठेवा डेली दररोज दहा वाजता आपण रात्री मग यामध्ये असं म्हणू नका की मी या या परीक्षेचा अभ्यास करतो सगळ्या परीक्षांसाठी हा टॉपिक आहे राज्यसेवा पी एस आय एस टी आय एस ओ कंबाईन ग्रुप सी पोलीस भरती सरळ सेवेच्या तलाठी ग्रामसेवक सगळे एक्झाम्स सगळ्या ठिकाणी आहे महाराष्ट्राचा भूगोल हे लक्षात असू द्या ओके okay, पंढरपूरला आपण चंद्रभागा म्हणतोय भीमेला हा मुद्दा तुम्हाला क्लिअर झालेला आहे आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया भीमा नदीचा प्रवास नेमका कुठून कुठे जातो आहे किंवा तिचा प्रवाह नेमका कसा वाहतो आहे बघा एक साधारणतः आग्नेवाहिनी अशी नदी बघा आग्नेवाहिनी नद्या नदी। नदीचा एक तुम्हाला एक उद्या जर विचारलं गेलं बाबा तिचा एक साधारण प्रवास कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे होतो आहे तर असा तिरपाव होतोय तिचा वायवेकडून आग्नेकडे आणि मग कोणत्या जिल्ह्यांमध्ये पुणे अहमदनगर सोलापूर या जिल्ह्यांमधून ही वाहते आहे महाराष्ट्रातले हे जिल्हे लक्षात ठेवा पुढे कर्नाटकमधील विजापूर आणि गुलबर्गा आ, ही जिल्हे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि पुढे ही भीमा नदी कोणत्या नदीला मिळते जाऊन कृष्णेला जाऊन मिळते आहे कर्नाटक राज्यामध्ये मिळते आहे मग ते कर्नाटकमध्ये कुठे मिळते कृष्णेला याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न आला आहे ते लक्षात घ्या ते आपल्या या लेक्चरमध्ये होणार आहे ओके भीमेचा प्रवास आपण बघतोय यामध्ये भीमेचा प्रवास बघत असताना आणखी काही मुद्दे आम्हाला या ठिकाणी बघावे लागतात ती म्हणजे आपण बघतो हिचा उगम कुठे होतो सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये होतो आहे एक समुद्र सपाटीपासून नऊशे पंच्याहत्तर मीटरवर भीमाशंकर जवळ पुणे जिल्ह्यामध्ये भीमेचा उगम आहे काय भीमाशंकर म्हणजे आता भीमेचा उगम भीमाशंकरजवळ म्हटल्यावर नावातच भीमा भीमा आहे लक्षातच ठेवायची गरज नाही आहे मग ही नदी तुम्हाला जर उद्या विचारलं की कोणकोणत्या जिल्ह्यातून वाहते तर पहिला जिल्हा येतो पुणे दुसरा येतो अहमदनगर आणि तिसरा येतो सोलापूर ओके आणि पुढे मग डायरेक्ट कर्नाटकमध्ये ती घुसते आहे विजापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर आपण बघतोय तिकडे म्हणजे पुणे अहमदनगर आणि सोलापूर हे तीन जिल्हे तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे कोणते पुणे दुसरा जिल्हा नगर आणि तिसरा जिल्हा सोलापूर या तीन जिल्ह्यांमध्ये ही नदी वाहती आहे कारण यावर अशा मुद्द्यांवर प्रश्न आपल्याला मॅक्झिमम विचारले गेलेले आहेत आता हाच प्रवास आपण जेव्हा बघत असतो पुढे जेव्हा त्याला बघत जातो थोडंसं राज्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर पुढे ते विजापूर आणि गुलबर्गा हे कर्नाटकमधले राज्य आहेत ओके त्यानंतर आपण थोडंसं आंध्रची जी आंध्र आणि कर्नाटकच्या सीमेवरसुद्धा त्या ठिकाणी हिचा प्रवास आहे आणि पुढे सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे मी म्हटलो तो प्रश्न म्हणजे हा की कुरुगुड्डी या ठिकाणी कुरुगुड्डी असं म्हटलं जातं या ठिकाणी ती कृष्णेला मिळते आहे म्हणजे कृष्ण आणि भीमेचा संगम कुठे होतो आहे कुरुगुड्डी या ठिकाणी होतो आहे जो आंध्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेलं ठिकाण आहे मुद्दा नोट डाऊन करून घ्यावा लागेल मित्रांनो पुढचा मुद्दा फार महत्वाचा आपल्यासाठी म्हणजे हा नकाशाच तुमच्यासाठी मी मुद्दाम या ठिकाणी घेतलेला आहे याच्यातून तुम्हाला काय शोधायचं आहे माहिती आहे का भीमा नदीच्या ज्या उपनद्या आहेत ना आपण बघतो उपनदी आणि आता उपनद्यांमध्ये आम्हाला डावीकडून मिळणाऱ्या उपनद्या आणि उजवीकडून मिळणाऱ्या उपनद्या या बघाव्या लागतात इथे जर तुम्ही बघितलं ना तुम्हाला ज्या डावीकडून येणाऱ्या उपनद्या आहे डाव्या बाजूने म्हणजे थोडक्यात या खालच्या बाजूने सॉरी ह्या उजव्या बाजूच्या उपनद्या आहे आणि इकडे वरतून म्हणजे डाव्या बाजूच्या उपनद्या मग तुम्हाला या ठिकाणी खालच्या साईडने कोणते उपनदी येत आहेत म्हणजे उजव्या बाजूने कोणते उपनदी येत आहेत तर बघा इथे मान ही उपनदी आहे भीमेची पुढे नीरा ही उपनदी आहे कुणीकडून येते खालून येते आहे उजवी बाजू आहे नीट लक्षात ठेवा मान निरा त्यानंतर मुळामुठा मुळा मुठा, मुठा सुद्धा इकडून येते इंद्रायणी सुद्धा इकडून येते आहे ओके तर ह्या तुमच्या डाव्या उजव्या बाजूने येणाऱ्या उपनद्या पुढे डाव्या बाजूने कोणत्या येते आहेत बघा इथे ही कुकडी उपनदी कुकडी त्यानंतर घोड उपनदी तुम्ही बघतायत सीना ही उपनदी बघता आहात इकडे मीना सुद्धा आहे वरती भोगावती नावाची सुद्धा एक उपनदी आहे त्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे ओके भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये आपण बघा या ठिकाणी हा ही भोगावती नदी तुम्ही बघतायत डाव्या बाजूच्या उपनद्या आहेत ओके भीमेच्या उपनद्या इथे तुम्हाला मुळामुठा तर विसरायचीच नाही आहे ओके इंद्रायणी विसरायची नाही आहे हे लक्षात घ्या बघा त्याला तक्त्या स्वरूपात जर बघायचं तर उजव्या बाजूनी मुळामुठा आहे खालची साईड ज्याला आपण मु� म्हणतोय पुढे इंद्रायणी आहे निरा आहे मान आहे भामा आहे पावना आहे उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला घोड सीना वेळ भोगावती कुकडी आणि मीना याच्या तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात मित्रांनो आपल्याला तुम्हाला या जे पी डी एफ आहेत ना या सगळ्या पी डी एफ आपले जे लेक्चर्स आहेत याच्या सगळ्या पी डी एफ तुम्हाला आपलं एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशन आहे ना त्यामध्ये फ्री स्टडी मटेरियल या ठिकाणी तुम्हाला या भेटणार आहे त्याच्यामध्ये आपण एक कॉलम करतो आहोत की यूट्यूब लेक्चर जे आहेत वाय टी लेक्चर्स पी डी एफ असा एक कॉलम तुम्हाला याच्यामध्ये आपल्या ॲप्लिकेशनला देतो आहे तिथे जाऊन तुम्ही बघायचे आहेत ओके थोडेसे त्याला एखाद दोन दिवस लेट होत जाईल मात्र तिथे आपण अपलोड करत जाऊ आणि आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे एम पी सी स्पर्धा विश्व त्या ठिकाणीसुद्धा या पी डी एफ तुम्हाला भेटणार आहेत पुढचा मुद्दा इंटरेस्टिंग आहे की या नदीवरची तीर्थक्षेत्र कोणती धरणं कोणती भीमा नदीवर बघा उगमस्थानी आपण बघतोय भीमाशंकर हे एक तीर्थक क्षेत्र आहे असं आपण म्हणूया पंढरपूर सगळ्यात महत्त्वाचं चंद्रभागेवरचं आपण बघतोय ब्रह्मपुरी आहे गाणगापूर आहे ही तीर्थक्षेत्र आणि हो धरण धरण हे इतकं बेस्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे सोलापूर जिल्ह्यामधलं माडा तालुक्यातील उजनी धरण त्याची ती लांबी उंची वगैरे दिलेली आहे उजनी एवढं तुम्ही लक्षात ठेवा मग ते उजनीच्या जलाशयाला काय म्हणतात हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे मित्रांनो उजनी धरणाचं जे जलाशय आहे त्याला यशवंत सागर असं म्हटलं जातं हे लक्षात राहू द्या काय यशवंत सागर जसं कोयनाचं जलाशयाला आपण शिवाजी सागर म्हणतो जायकवाडीच्या जलाशयाला आपण नाथसागर म्हणतो उजनीचे जेलाशयाला येशवंत सागर भंडारदऱ्यामध्ये आपण गेलो येशवंत सागर आपण म्हणतो लक्ष्मी राधानगरीमध्ये गेलो लक्ष्मी सागर आपण म्हणतो वैतरणामध्ये गेलो मोडक सागर म्हणतोय तसं इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे येशवंत सागर पुढचा एक महत्वाचा स्रोत मित्रांनो मी विकिपीडियावरून घेतलेला आहे कारण की आपण मागचे प्रश्नपत्रिका जे बघितली आहे एम पी सीच्या किंवा इतर सरळ सेवेच्या बरेच मुद्दे विकिपीडियावरून जसे तसे घेतले जात आहेत त्याच्यावरून काही मुद्दे घेतोय बघा भीमा नदी पश्चिम भारतातील प्रमुख नदी म्हणूया पश्चिम महाराष्ट्रातीलही प्रमुख म्हणतो मी तिला आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे थी तिला चंद्रभागा म्हणता ती लक्षात ठेवा ती महाराष्ट्रामध्ये मा उगम कुठे पावते आहे भीमाशंकरजवळ पुणे जिल्ह्यामध्ये ओके पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर मग त्याचा तो तालुकाही तुम्हाला माहित असला पाहिजे आठशे एकतीस किमी एवढं जवळपास तिथे ती त्या ठिकाणी आपण बघतोय पुढे वाहत जाते कर्नाटकच्या रायचूरजवळ ती कृष्णा नदीला मिळते आहे ओके रायचूरजवळ आणि आपण जे आधीचं नाव बघितलंय ते नाव दोन्ही इथे लक्षात ठेवायचे आहे पुढे उगम भीमाशंकर पानलोट क्षेत्र महाराष्ट्र कर्नाटक लांबी आठशे एकसष्ट उंची याडिकेन देतं एक क्षेत्रफळ देतं आहे पानलोट क्षेत्राचं जवळपास अठ्ठेचाळीस हजार कृष्णेची उपनदी आहे इतर उपनद्याही देतं आहे कुंडली घोड निरा शिना मुळा इंद्रायणी वेळ आणि धरण या ठिकाणी उजनी धरण सांगतं विकिपीडियाची माहिती आहे मुद्दाम देतो आहे कारण की तुम्हाला कुणी शिकवत नाही मात्र हे आम्हाला माहीत असलं पाहिजे बघा इथे भीमेला उजवीकडून कोणत्या नद्या मिळत आहेत भामा इंद्रायणी मुळा निरा मान डावीकडून वेळ घोड आणि सेना या नद्यांबद्दलही तुम्हाला माहीत असलं पाहिजे आता आपल्याला भीमा नदीचे स्थान नेमके कुठे आहे हा मुद्दा फार महत्वाचा आहे कारण याच्यावर तुम्ही बघितलेलं असतं की महाराष्ट्रातल्या प्रमुख प पर्वतरांगा आणि प्रमुख नदीखोरे ते आपण नसा तसा गुह हो भीमकृ पाठ केलं आहे ना म्हणजे हे जे भीमेचं खोरं आहे ना हे भीमेचं खोरं पूर्ण आपलं महाराष्ट्रातील याच्या व उत्तरेकडून कोणती पर्वतरांग वाहत आहे आणि दक्षिणेकडे कोणती पर्वतरांग आहे हे तुम्हाला या ठिकाणी या चित्राच्या माध्यमातून लक्षात ठेवायचं आहे ओके आपण म्हणतो ना गो ह हो भीम क्रू न सात असा गो ह हो भीम क्रू त्याच्यातलं ते गो गो म्हणजे इकडे वरती गोदावरी नदी आहे बर बरोबर गोदावरी त्याच्या घरी खाली हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आहे गो ह नंतर इथे ही भीमा नदी आहे गो ह हो भी आणि नंतर भीम म म्हणजे शंभू महादेव डोंगर रांग आणि त्याच्या खाली मग कृष्ण आहे ते भीमकृ न सात असा गो ह क्रू काय गो ह भीम क्रू ते शॉर्टकट तुम्हाला आता मी सांगितले याच्या आधीचे लेक्चर तुम्ही पाहत असाल लाईव्ह मध्ये असाल कालच्या तुम्ही तर दहा पी एमच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला ती शॉर्टकट सांगितलेलं आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या पर्वतरांगा आणि सगळ्या नद्या एकाच वाक्यामध्ये तुमच्या पाठवून जातात तर हे इथे नीट लक्षात ठेवा ओके याच्या स्क्रीनशॉटही तुम्ही घेऊ शकतात आता भीमेच्या उपनद्यांबद्दल आपण थोडं थोडं बघू थोडं थोडं म्हणजे अत्यंत फक्त व्हेरी ज्याला आय एम पी म्हणूया आपण असं सीनाखोरे बघा सीना कोणत्या बाजूने बाजून येते आहे डाव्या किनाऱ्याने ही लक्षात घ्या आधी डावी बाजू ओके ही वरची साईड जी आहे डावी आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये सीमे सीनेचा उगम आहे मला मा एवढं सांगायचं आहे सीना नदी अहमदनगर जिल्ह्यातील आहे तुम्हाला माहीत आहे उपनद्यांवर किती डीपमध्ये जाऊन प्रश्न विचारले गेले पार म्हणजे क्लास थ्रीच्या एक्झामला सुद्धा तेवढे डीप गेले मग या सीनेला पुन्हा भोगावती आणि बोरी या ना उपनद्या येऊन मिळत आहेत ओके पुढे सीना ही नदी भीमेला सोला सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळते म्हणजे बघा अहमदनगर आणि सोलापूरशी संबंध आहे सिनेचा आता पुढे जातो मी पुढची वेळ नदी वेळ नदी तळेगाव ढमढेरे हे नाव लक्षात ठेवा इथे ओके ती भीमेला समांतर वाहत जाते आहे पुढे तो मुद्दा आहे त्यानंतर घोड नदी घोड नदी आपण जर बघितलं याच्या भीमेच्या वरती उत्तरेला उगम येत आणि घोड नदीला मीना आणि कुकडिया दोन उपनद्या येऊन मिळतात बघा म्हणजे त्यांच्यातल्या त्यांच्यात उपनद्या शिरूरजवळ ती भीमेला मिळते आहे घोडच्या मग मीना आणि कुकड्या कुकडिया उपनद्या हे लक्षात घ्या पुढे भामा नदी आणखी भामा जी भीमाशंकरच्या दक्षिणेला दहा किमी अंतरावर उगम पावते आहे त्याच्या खोऱ्याला भामनेरा असं म्हटलं जातं पिंपळगावजवळ ती भीमा नदीला येऊन मिळते आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे इंद्रायणी नदी बघा उगम कुठे आहे लोणावळ्याच्या जवळपास उगम आहे कुरवंटी खेड्याजवळ इंद्रायणीबद्दल आम्हाला काय माहीत असलं पाहिजे इंद्रायणीची एक उपनदीसुद्धा इथे आंध्र नदी मात्र इंद्रायणी आम्हाला याच्यासाठी लक्षात ठेवायची आहे कारण देहू आणि आळंदी ही जी पवित्र तीर्थक्षेत्र आहे ही इंद्रायणीच्या काठावर आहेत नीट लक्षात घ्या ओके न, न, नंतर मग ती भीमेला येऊन मिळते आहे आणि पुढची महत्त्वाची नदी मुळामुठा आपण या मुळामुठावर बऱ्याच वेळेस प्रश्न तुम्ही बघलेले आहेत जोड्या लावा स्वरूपाचे सगळेच हे प्रश्न कसे येतात मित्रांनो याच्यावरचं लेक्चर तुम्हाला बघायचं या ते व्यवस्थित तुम्ही कदाचित नंतर बघत असाल हे लेक्चर तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे लाईव्ह लेक्चर आपलं जे दहा वाजताचं असणार आहे त्याची लिंक ते नंतरही तुम्ही खाली जाऊन बघू शकतात प्रश्न कसे येत आहेत नदी प्रणालीवर ते सगळे त्या ठिकाणी आपण कव्हर करतो आहे बघा मुळामुठा बोरघाटाच्या दक्षिणेला उगम आहे मुळा नदीचा पुढे मग आपण बघतोय पवना मुठा या मुळा नदीला येऊन मिळत आहे या पुढे येऊन मिळत आहेत बघा मार्गात पवना आणि पुढे पुण्याजवळ उजव्या किनाऱ्याने मुठा नदीला येऊन मिळते ही मुळा नदी जी म्हटलेली आहे ती रांजणगावजवळ मग हा मुळा आणि मुठाचा एकत्रित प्रवाह भीमेला येऊन मिळतोय म्हणजे बघा कुठे मी येऊन मिळत आहेत रांजणगावजवळ ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे ओके आणि पुढे मग आपण बघतोय ना हे की मुठा नदी सह्याद्री डोंगरात तिचा उगम आहे पुढे भोर तालुक्यात आहे नंतर ती पुणे जिल्ह्यात प्रवेश करते आहे पुणे शहरातून वाहते आहे मुठा नदी ही पुणे शहरातून वाहते आहे इथे प्रश्न तयार होतात लहान लहान हे आम्हाला माहीत असलं पाहिजे पुढे निरा निरा नदीचं काय लक्षात ठेवायचं आहे आम्हाला की पुणे आणि सातारा यांची सरहद्द दोघांची सीमारेषा ही निरा नदी आहे ओके पुढे निरा आणि नी करा यांचा संगम होतो आहे ते लक्षात राहू द्या मग आता भीमा खोऱ्या जर आम्ही बघितले तर याच्यामध्ये पुणे आहे नगर आहे बारामती फलटण पंढरपूर सोलापूर बार्शी आणि उस्मानाबाद ही शहरं भीमा नदीच्या खोऱ्या खोऱ्यात आहेत हे मी सांगतो आहे त्याच्या किनाऱ्यावर नव्हे भी, खोऱ्यामध्ये भीमा नदीच्या हे मुद्दे लक्षात राहू द्या मित्रांनो आपलं पुढचं पॉईंट आहे पुढचं नदीखोरं आपलं आहे ते म्हणजे कृष्णा नदी व्यवस्थित आता कृष्णा नदीचं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकूण लांबी तुम्हाला माहीत असावी चौदाशे किमी आहे महाराष्ट्रामधील लांबी दोनशे ब्याऐंशी किमी आहे कृष्णा नदीच्या बाबतीत या ठिकाणी तुम्ही भारताच्या संदर्भात कृष्णेचं स्थान बघतायत की कुठे आहे बघा या ठिकाणी इथे तुम्हाला एक थोडंसं दक्षिण भारताकडे आपण आता वळतोय समजा असं म्हणता येईल आणि इकडे जर हा नकाशा बघितलं तर तुम्ही बघतायत कृष्णा रिवर या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा ही कोयना कृष्णा या ठिकाणी हा अशा पद्धतीचा प्रवाह तुम्हाला गेलेला दिसतो आहे कृष्णेचा एक थोडक्यात तुम्हाला आयडिया यावी की हा भारताचा जो नकाशा आहे याच्यामध्ये नेमकी कृष्णा कुठे वसलेली आहे ओके या ठिकाणी हा हा नकाशा तुम्हाला मोठा करून दाखवतोय मी बघा या ठिकाणी एक कृष्णेचं स्थान इथे दर्शवलं गेलेलं आहे मग आता या कृष्णेबद्दल आपल्याला सगळे मुद्दे व्यवस्थित या ठिकाणी बघायचे आहेत मित्रांनो कृष्णेच्या उपनद्या बघा या ठिकाणी हा नकाशा तुमच्या समोर मी ठेवलेला आहे एक रंगीत नकाशा आहे निश्चितपणे आपण या ठिकाणी त्याला झूम करूया ट्रिब्युटरीज असा इंग्रजीमध्ये शब्द आहे उपनद्यांना बघा या ठिकाणी तुम्ही बघतायत की कृष्णा नदीचा उगम या ठिकाणी होतो आहे ओके okay. कृष्णेचा उगम तुम्ही बघता आहात की इथे कुठेतरी कृष्णेचा उगम तुम्हाला दिसतो आहे okay. ओके आणि मग कृष्णेला लेफ्ट बँकने मिळणाऱ्या म्हणजे इकडून डाव्या साईडने मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या तुम्ही इथे बघता आहात डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या त्यामध्ये जर बघितलं तुम्ही सगळ्यात महत्त्वाची नदी तुम्हाला डाव्या बाजूने मिळते आहे ती म्हणजे भीमा नदी मिळते आहे डाव्या बाजूने ओके okay. त्याच्यानंतर इथे तुम्हाला डाव्या बाजूने एक सीना नदी आहे बघा सीना नदी डाव्या बाजूनेच मिळते आहे त्यानंतर तुम्हाला इकडून कुकडी नदीसुद्धा डाव्या डाव्या बाजूने मिळते आहे येरळा नदी आहे बघा येरळासुद्धा डाव्या बाजूने मिळते आहे डाव्या बाजूने मुसी मुन्नेरू या नद्या डाव्या बाजूने मिळत आहेत आणि मग इकडे जर बघितलं तुम्ही खालून उजव्या बाजूने कोणत्या नद्या मिळत्या मिळत आहेत म्हणजे इकडची ही जी खालची साईड आहे इकडची दक्षिणेकडची इकडून तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षातील उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या त्यामध्ये तुम्हाला वेन्ना ही उपनदी लक्षातील वेन्ना, वेन्ना। त्यानंतर पुढे कोयनासुद्धा मिळते आहे ओके कोयना कृष्णा कोयना संगम आपण जो म्हणतो आहे कोयना तुम्हाला दिसते आहे त्यानंतर खाली पंचगंगा नदीसुद्धा मिळते आहे बघा या ठिकाणी पंचगंगा दाखवलेली आहे पंचगंगा त्याच्यानंतर इथे व वेदगंगा नदी आहे तिथे दूधगंगा सुद्धा एक नदी आहे या महाराष्ट्रातल्या नद्या पुढे मग मलप्रभा तुंगभद्रा घटप्रभा या पुढे जाऊन मिळणाऱ्या नद्या आहेत उजवीकडून याला आणखी आपण थोडंसं मराठीमधला नकाशा या ठिकाणी बघूया कृष्णा नदीचा तुमच्या आणखी चांगलं लक्षात येईल बघा मराठीमध्ये जर बघितलं तुम्ही हा नकाशा तर येरळा ही मुख्य नदी तुम्हाला जिला आपण डावीकडून म्हणूया डावीकडून मिळणारी एक अत्यंत महत्त्वाची नदी म्हणून येरळा तुम्हाला असे तोंडपाठ करून ठेवायचे आहे ओके उपनदी म्हणतोय मी त्यानंतर उजवीकडून मिळणाऱ्या नद्या ज्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत कारण की ते कोयना येथे आहे उजवीकडून त्यानंतर इकडे तुम्ही वारणा बघता आहात त्यानंतर तुम्ही इकडे कासारी बघता आहात कुंभी बघता आहात त्यानंतर खाली मग दुधगंगा वेदगंगा आणि घटप्रभा या सगळ्या नद्या तुम्हाला उजवीकडून मिळणाऱ्या दिसत आहेत आणि या तुम्हाला व्यवस्थित माहीत असणं गरजेचे आहे पुढचा मुद्दा मित्रांनो येतो की कृष्णा नदीचा उगम कुठे होतो आणि याचं उगम स्थान मग आम्हाला माहीत असलं पाहिजे की हा उगम महाबळेश्वरला होतो आहे सातारा जिल्ह्यामध्ये कुठे महाबळेश्वर सातारा जिल्ह्यामध्ये आता इथे एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो की साताऱ्याला कृष्णेसोबत आणखी पाच नद्यांचा उगम होतोय पाच त्या पाच नद्या आम्हाला माहीत असल्या पाहिजे याचं आधीच्या लेक्चरमध्येही मी याबद्दल थोडंसं बोललो मात्र आता ही ट्रिक तुम्हाला एकदम परफेक्टली पाठ झाली पाहिजे काकूंना सांगा असे त्या पाच नद्या पाठ करून ठेवायचं तुम्ही म्हणलं काकूंना सांगा काय का, का म्हणजे कोयना कु म्हणजे कृष्णा ना म्हणजे वेन्ना काकुंना ओके नाच हे नाच आपण इकडे डबल न करून टाकलं काकूंना सांगा सा म्हणजे सावित्री आणि गा म्हणजे गायत्री विसरणारच नाही मित्रांनो अशी ट्रिक लक्षात ठेवायची तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात तुम्हाला मी सांगितलं या पीडीएफ तुम्हाला भेटणार आहे आपलं एम पी सी स्पर्धा विश्व टेलिग्राम चॅनल किंवा ॲपवर तुम्हाला या भेटत राहतील ओके तर तुम्हाला हे काकूंना सांगा ही ट्रिक इथे व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे आता कृष्णेबद्दल काही अशी महत्त्वाची माहिती की जी परीक्षेभिमुख आहे ज्याच्यावर विविध ठिकाणी प्रश्न आलेले आहेत त्याला मी इथे तुमच्यासमोर मुद्द्या स्वरूपात मांडलेलं आहे बघा माहुली या ठिकाणी कृष्णा आणि वेन्ना यांचा संगम आहे माहुलीला कुणाचा कृष्णा आणि वेन्नाचा आणि येथून खाली कृष्णा ही दक्षिण वाहिनी होऊन वाहते दक्षिणेकडे वाहत जाते पुढे कराड या ठिकाणी कृष्णा आणि कोयना यांचा संगम आहे तुम्हाला जो प्रश्न मी विचारला होता ना सुरुवातीला की कृष्णा कोयना यांचा संगम कुठे आहे तर तो कराड या ठिकाणी दौन आहे दोन मुद्दे तुम्हाला कळाले माहुलीला कृष्णा आणि वेन्ना संगम आहे कराडला कृष्णा आणि कोयेना संगम आहे हे दोन संगम ज्याला प्रीती संगम या नावाने सुद्धा ओळखलं जातं इथे एक लहानसा प्रश्न तुमच्यासाठी आहे की कराड इथे कोणाची समाधी आहे कुणाचं समाधी स्थळ आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढचा मुद्दा काय बघा कृष्णा नदी जी आहे महाबळेश्वरला आपण बघतोय उगम पावते आहे ते नंतर खाली उतरते आहे पश्चिमेच्या साईडला खाली दक्षिणेकडे वाहते आहे कोयनेवर कोयनानगर आपण बघतो कोयना धरण बांधलेलं आहे पुढे मग त्याच्यातलं पाणी जे आहे ते पोफळी या वीजघरामध्ये नेले जाते पोफळी हे वीजघर जलविद्युत केंद्र तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पुढचं याच्या प्रवासासंदर्भात काही मुद्दे मला वाटतं गरजेचे आहेत की आपण बघतोय वारणा पश्चिमेकडून वारणा नदी कृष्णेला मिळते आहे पुढे येराळा ही पूर्वेकडून मिळणारी उपनदी आहे म्हणजे अशी अशी वाहत आहे ती थोडीशी दक्षिण साईडला वाहत जाते पूर्णत आणि मग इकडे पश्चिमेकडून कोणती मिळते आहे वारणा पूर्वेकडून कोणती मिळते आहे येरळा त्याच्यानंतर कुरुंदवाड येते कोल्हापूरकडून आलेली पंचगंगा कृष्णेला मिळते आहे ओके आणि त्या पंचगंगाच्या जवळच आपण बघतोय तिथे श्री नृ नुरु, क्षेत्र नृसिंहवाडी हे महत्त्वाचं देवस्थान आहे त्यानंतर पंचगंगा ही नदी आपण बघतोय की त्याच्या जिच्यामध्ये पाच नद्या आहेत त्याही तुम्हाला परफेक्ट लक्षात ठेवायचे आहे पंचगंगा कासारी कुंभी तुळशी भोगावती आणि सरस्वती त्याचं आपण एक शॉर्टकट बनवलं आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कासारी कुंभी तुळसी भोगावती सरस्वती कसं लक्षात ठेवायचं शॉर्टकट त्याबद्दल आपण बोलणार आहोत पुढे भोगावतीवर राधानगरी या ठिकाणी विद्युत प्रकल्प आहे त्यानंतर कृष्णेला पुढे दुधगंगा नदी मिळते आहे आणि ती नंतर कर्नाटकच्या हद्दीत शिरते आहे ही मुद्दे माहीत असली पाहिजे आता इथे एक मुद्दा नीट तुमच्या डोक्यात करून ठेवा की कृष्णेची प्रमुख उपनदी कोणती आहे भीमा आहे आणि कुण ती कुणीकडून येते आहे उत्तरेकडून येते आहे थोडक्यात उत्तरेकडच्या साईडला आपण बघतोय तिकडून ही भीमा उपनदी ती महाराष्ट्राबाहेर मिळत असली तरी ती महाराष्ट्राच्या सातारा पुणे अहमदनगर सोलापूर उस्मानाबाद या जिल्ह्यातून अनेक नद्यांचे पाणी जे आहे ते कृष्णेला आणून देते हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे पुढचे दोन मुद्दे की ज्याच्यावर प्रश्न आलेले आहेत ते म्हणजे विजापूर जिल्ह्यामध्ये कृष्णेला घटप्रभा नदी मिळते आहे आणि या घटप्रभेवरचा हा गोकाक धबधबा आम्हाला तोंडपाठ असला पाहिजे कोणता गोकाक धबधबा घटप्रभा नदीवरचा त्यानंतर तुम्हाला मी सांगितले कुरुगड्डीवर प्रश्न आला आहे कुरुगड्डी किंवा कुरुगड्डी किंवा गुड्डी काही म्हणा तुम्ही भीमा नदी कृष्णेला मिळते आहे कुरुगड्डी या ठिकाणी या ठिकाणी दत्ताचे एक देवस्थान आहे तेही आम्हाला माहीत असलं पाहिजे त्यानंतरचा एक मुद्दा माझं मत आहे की तो मी मुद्दाम नोटिंग करून घेतो या ठिकाणी तेलंगणाची राजधानी हैदराबाद ही कोणत्या नदीवर आहे तर मुसा नदीवर आहे जी मुसा नदी पुढे वाडापल्ली या ठिकाणी कृष्णेला मिळते आहे अर्थात कृष्णेची उपनदी जी मुसी आहे सॉरी मुसी या ठिकाणी तेलंगणाची राजधानी हैदराबाद आहे आणि आपल्याला माहीत आहे की हैदराबाद हे अत्यंत महत्त्वाचं शहर आहे जी मुसी नदीवर वसलेलं आहे जी की कृष्णेची उपनदी आहे पुढे मग कृष्णेच्या त्रिभुज प्रदेशात आपण बघतोय की कालवे आहे जे गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशाशी जोडले गेले आहे आणि त्या ठिकाणी ते कालवे असतील किंवा बकिम हँग कालवा जो आहे बकिंग हॅम त्या कालव्यातून काकीनाडा ते मद्रास अशा पद्धतीने होड्यातून वाहतूक होत असते हे मुद्दे आम्हाला माहीत असले पाहिजे बऱ्याच वेळेस आम्ही वाचत नाही हे एका ठिकाणी आपल्याला असं सा सलग सापडत नाही आणि मला वाटतं ते या ठिकाणी मी एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्यासाठी पुढे कृष्णा नदीवरचे काही महत्त्वाचे प्रकल्प ज्यामध्ये कोयना प्रकल्प आहे महाराष्ट्रातला कर्नाटकमधला तुंगभद्रा प्रकल्प आहे आंध्र प्रदेश तेलंगणामधला आपण बघतोय नागार्जुनसागर हा प्रकल्प आहे हे तीन मोठे प्रकल्प कृष्णा नदीवरचे आहेत ही लक्ष आता पुढचा मुद्दा हा होतो की कृष्णा नदीवर आणखी कोणती शहरं येतात बघा कुठून ही नदी वाहत जाते आपण बघतोय की कृष्णा ही दक्षिण भारतातील एक महत्त्वाची नदी आहे आपण महाराष्ट्रातला उगम बघितला जवळपास तेराशेच्या आसपास तिची लांबी बघितली पुढे आंध्र प्रदेशामधल्या राजमहिंद्रे या ठिकाणी ती बंगालच्या उपसागराला मिळते हे बघितलं वाटेमध्ये बघा कराड औदुंबर सांगली नरसोबाची वाडी इत्यादी ठिकाणावरून ती वाहत जाते आहे आणि पुढे कर्नाटक राज्यामध्ये प्रवेश करते महाराष्ट्र राज्यातील तिची लांबी जवळपास दोनशे एक्क्याऐंशी किमी आहे हाही मुद्दा आपण या ठिकाणी बघितलेला आहे या ठिकाणी आपण जे प्रकल्प बघितले त्या संदर्भातलाच मुद्दा या ठिकाणी आहे थोडासा वेगळ्या पद्धतीने आपण घेतोय त्यामधलं कोयना तुम्हाला नीट लक्षात ठेवायचं आहे धोम हे धरण लक्षात ठेवायचं आहे आणि हिप्परगी धरण लक्षात ठेवायची तीन धरणं कोयना नदीवरील आहे तुम्ही या ठिकाणी हे तीन तुम्हाला विसरायचेच नाही कोयना तर तुम्ही विसरणार नाहीच मात्र धोम आणि हिप्परगी आपल्या यांच्याबद्दल थोडंसं आपण आणखी थोडंसं थोडे थोडे महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत बघा कोयना धरण तुम्ही जे म्हणतायत हे सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यामध्ये हेळवागजवळ जवळ बांधलेला आहे मुद्दे महत्वाचे कुठे बांधलेलं आहे हिळवाग प्रश्न येऊन गेलेला आहे मग याच्यामध्ये किती पाणीसाठा तर एकशे पाच टी एम सी पाणीसाठा असलेला शिवाजीसागर नावाचा जलाशय आपण बघतोय ओके साधारणतः चारशे चौरस किमी एवढी याची व्याप्ती आहे आणि मग हे महाबळेश्वरच्या पायथ्याशी असलेला बा पाण्याचा फुगवटा वगैरे त्याच्या बाबी इथे आहेत कोयना जलविद्युत निर्मिती केंद्र इथे एकवीसशे मेगावॅट्स एवढी सहा टप्प्यामध्ये मेगावॅट्स वीज निर्मिती होती हेही माहित असलं पाहिजे आणि सिंचनापेक्षा वीज निर्मितीसाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे हे इथे लक्षात राहू द्या पुढचं धोम धरण बघा धोम धरणामध्ये फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की जे वाई आहे ना या वाईजवळ हे धरण आहे आणि कृष्णेवरचं हे पहिलं धरण होतं यामध्ये मग जर बघितलं तुम्ही तर वाई सातारा जावळी कोरेगाव आणि खंडाळा या तालुक्यांना याचा लाभ होतो आहे धोम धरणाचा आणि येथील नरसिंहाचे मंदिर आहे जे आम्हाला माहीत असणं गरजेचे आहे बघा आम्हाला ते आलमट्टी धरण आम्ही ऐकलेलं असतं मात्र ही हिप्परगी बंधारा आम्हाला कदाचित बऱ्याच वेळेस माहीत नसतो तुम्ही सांगलीच्या पुढे गेलात तर त्या ठिकाणी आतणी आणि बेळगावला जोडणारा जो भाग आहे तिथे हा बंधारा आहे आणि हा महापूर रोखण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची मदत करत असतो हिप्परगी बंधारा ओके बघा एक अत्यंत प्र परीक्षेभिमुख मुद्दा या ठिकाणी मी काढलेला आहे तो म्हणजे कृष्णा नदी जर बघितली तुम्ही भारताच्या संदर्भात तर गंगा एक नंबर गोदावरी दोन नंबर ब्रह्मपुत्रा तीन नंबर आणि जी पाण्याची आवक क्षमता म्हणतो ना आपण किंवा नदीपात्राची क्षमता म्हणतोय त्याच्यानुसार गंगा गोदावरी ब्रह्मपुत्रीनंतर चार नंबरचं चा खोरं म्हणून कृष्णा कुरुन खोऱ्याकडे बघितलं जातं ओके अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे कृष्णेला कृष्ण वेणी असं सुद्धा म्हटलं जातं हा मुद्दा लक्षात राहू द्या आणि मग या कृष्णेच्या या पाण्याचा फायदा कोणत्या राज्यांना होतोय महाराष्ट्राला होतोय कर्नाटकला होतोय तेलंगणाला होतो आहे आणि आंध्र प्रदेशला होतो आहे या चार राज्यांसाठी ही नदी अत्यंत महत्त्वाची आहे आणि पठाराच्या बाबतीत बघितलं आपण दख्खन महाराष्ट्र पठार तर गोदावरीच्या नंतर कृष्णेचा क्रमांक आहे हा मुद्दा आपल्याला विसरून जमणार नाही पुढे आपण ती माहीत आहे आपलं की ती बंगालच्या उपसागराला मिळते आहे आता पुढचा मुद्दा थोडासा राजकीय बाबतीत येतो या ठिकाणी की कृष्णा नदी कोणकोणत्या जिल्ह्यांमधून वाहते महाराष्ट्रातल्या तर सातारा हा जिल्हा त्याच्यामध्ये भीमेचे खोरं फलटण आणि मान वगळायचं त्यानंतर सांगली जिल्हा जिथे जत आणि खानापूरचा पूर्वभाग वगळायचा आणि पुढे संपूर्ण कोल्हापूर कोल्हापूरसाठी कृष्णा अत्यंत महत्त्वाची नदी पुढे आपण जसं वरती बघितलं होतं भीमा नदीच्या बाबतीत की भीमा ही भीम क्रू कशा पद्धतीने दोन याच्यामधून वाहते मित्रांनो कृष्णा ही बऱ्यापैकी अशी अशी दक्षिण वाहिनी नदी आहे इकडे पश्चिमेला सह्याद्री पर्वतरांग आहे आणि इकडे पूर्वेच्या साईडला शंभू महादेव डोंगर रांग आहे याच्यामधून कृष्णा वाहती आहे उत्तर दक्षिण स्वरूपात वाहती आहे सह्याद्रीला समांतर वाहती महत्त्वाचा प्रश्न आहे हा मुद्दा महत्वाचा आहे भविष्यात असे प्रश्न विचारले जातील पुढे महाराष्ट्रात जी कृष्णा नदी आहे हिला अप्पर कृष्णा खोरे असं म्हणून आपण ओळखतो आणि इथे महाबळेश्वरजवळ खूप मोठा जास्त पाऊस पडतो ते आम्हाला माहीत असलं पाहिजे आणि याच्यात विशेष एक बाब लक्षात ठेवा की या कृष्णेमध्ये बहुतेक नद्या या उजव्या किनाऱ्याने किंवा पश्चिमेकडून किंवा दक्षिण इकडून म्हणजे ती अशी वाहते ना अशी अशी वरून खाली अशी अशी चालली मुख्यत्वे दक्षिणेकडे चालली तर हा उजवा किनारा हा पश्चिम भाग काही इकडे दक्षिण भाग इकडून तिला मुख्यत्वे उपनद्या मिळत आहेत मग त्यामध्ये वेन्ना कोयना वारणा पंचगंगा दुधगंगा वे वेदगंगा या सगळ्या मुख्य नद्या इकडून येत आहेत उजव्या साईडने हे उजव्या डाव्या किनाऱ्यावरच्या नद्या विचारल्या जातात आम्ही याच्याकडे लक्ष देत नाही मग एवढा सगळा अभ्यास करून आमचं थोड्यासाठी गुण जातात त्याचसाठी मुद्दाम सांगतोय आणि वरून येणारी मुख्य एकच नदी लक्षात ठेवा ती म्हणजे येराळा नदी काय डाव्या किनाऱ्याने येणारी येराळा नदी ही लक्षात ठेवा पुढे प्रवाह मार्गावर आपण या बाबी बघितलेल्या आहे त्याच्यावर मी हे करतोय स्किप करतोय याला पुढचा एक लहानसा मुद्दा आहे की कोल्हापूर आणि सांगलीतून वाहणारी जी पंचगंगा नदी आहे ती कृष्णेला कुठे मिळते आहे तर कुरुंदवाड हे ठिकाण आहे जिथे श्रीक्षेत्र नरसुं नरसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी आपण ज्याला म्हणतो ते दत्ताचं जागृत देवस्थान या ठिकाणी आहे आणि मी आधी जे तुम्हाला सांगितलं होतं की पंचगंगा नदीची एक ट्रिक तुम्हाला सांगणार आहे एक शॉर्टकट सांगणार आहे ते म्हणजे हे भागुबाई तू कुंकास लाव असं ती शॉर्टकट आहे काय कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी पंचगंगा नदी जी आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे भागूबाई तू कुंकास लाव तुम्ही म्हणाल हे काय आहे बघा भा म्हणजे भोगा भोगावती नदी काय भा म्हणजे भोगावती नदी भा भागूबाई भागूबाईवरून तुम्ही भोगावती नदी लक्षात ठेवायची तू म्हणजे तुळशी नदी तू म्हणजे तुळशी नदी पंचगंगा महत्वाची हां तू म्हणजे तुळशी नदी भागूबाई तू कुंकास कु म्हणजे कुंभी नदी कु म्हणजे कुंभी नदी का म्हणजे कासारी नदी का म्हणजे कासारी नदी आणि त्यानंतर शेवटी जे आहे स कुंका स स म्हणजे सरस्वती नदी जी लुप्त स्वरूपाची आहे काय भागुबाई तू कुंकास भागु लाव बघा भागुबाई बागुबाई म्हणजे भोगावती तू म्हणजे तुळशी बागुबाई तू कु म्हणजे कुंभा कुंभी कुंका का म्हणजे कासारी आणि स म्हणजे सरस्वती भागुबाई तू कुंकास लाव मित्रांनो जबरदस्त आहे ट्रिक तुम्हाला आवडले असेल नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा कधीच विसरणार नाहीत तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी भीमा नदी आणि कृष्णा नदी बघितलेली आहे मित्रांनो याच्यावरचे सगळे प्रश्न तुम्हाला आजच्या दहा वाजेच्या रात्रीच्या लेक्चरमध्ये भेटणार आहेत ज्याची लिंक तुम्हाला खाली मी देतो आहे नंतरही तुम्ही त्या लिंकवर जाऊन ते, लिंक ते बघू शकतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडत असतील तर लाईक करत चला शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की याच्या पुढचं पुन्हा भाग तीन लेक्चर या यूट्यूब चॅनलला अपलोड होणार आहे चला इथे आपण थांबूया धन्यवाद